श्री स्वामी समर्थ श्रावण सोमवारच्या शिवामुठीचे महत्त्व सांगणारी कथा। आठपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या होत्या, एक नावडीची होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकाट, नेसायला जाडे वरडे, रहावयास गुरांचे घर आणि गुरासारखे काम देत असत। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत। नावडतीने विचारलं त्याने काय होतं। भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं, मूल बाळ होतं, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची ग, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून। मी देखील तुमच्यासोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। शिवामुठीचा वसा नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत। या वसाला नेमकं काय करावं? मूठ, चिमूट, तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतरा, नावडती आहे ती आवडी, आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवामुठी करता घ्यावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावाना नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं, पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली, घरची माणसं मागे जाऊ लागली, नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले। नावडतीची दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे, वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं, रत्न जडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली, नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढले। दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला।
देवाजवळ आला। देऊळ अदृश्य झालेलं होतं। तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती। त्यावर नावडदीने केलेली पूजा होती। जवळ खुंटीवर पागोटं होतं। ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागलं, हे असं कसं झालं? सुनेनं सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। धन्यवाद।